नमस्कार, आपल्या रुचकर जेवणमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आपण जेव्हा महागा मोलाचे मसाले तयार करतो किंवा विकत आणतो, थोड्याच दिवसात खराब व्हायला लागतात, मग आपल्याला खूप वाईट वाटतं. अशा वेळेस काय करायचं? वर्ष ते दीड वर्ष मसाला टिकवण्यासाठी हळद, जिरं किंवा लाल मिरची पावडर, तुमचे कुठलेही मसाले असू दे, जिरं, मोहरी, हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, काळा मसाला, तो टिकण्यासाठी एकच खडा टिकठ्यांमध्ये टाकत जा, गरम मसाल्यात टाकत जा. इथं मी बांधानी हिंग आणलं आहे. बांधानी हिंगाचा प्रत्येक मसाल्यामध्ये, हळदीमध्ये एक लहान का होईना खडा तुम्ही ठेवून द्या. हे बघा, मी हळदीमध्ये पण ठेवते. मी इथं गरम मसाला केला आहे, याचा पण व्हिडिओ मी टाकला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, याची लिंक मी देणार, बघा नक्कीच जाऊन. प्रत्येक मसाल्यात मी एक एक लहान लहानसा बांधानी हिंगाचा खडा टाकते. हा एकच खडा तुमचा मसाला, जिरं असू दे, काहीच तुमचं खराब होणार नाही, कीड पण लागणार नाही. काही वेळा जिऱ्याला पण अशी बुरशी लागते किंवा जळमट लागतं, तेही लागणार नाही. एक बांधानी हिंगाचा खडा प्रत्येक मसाल्यामध्ये ठेवून द्या. जरा मोठा ठेवला तरीही चालेल, तुमचा मसाला अजिबात खराब होणार नाही. मी प्रत्येक वेळेस, प्रत्येक वर्षाला हेच करते. मी घरी मसाले तयार करते आणि प्रत्येक मसाल्यामध्ये बांधानी हिंगाचा एक एक खडा टाकते. हा मी लहान डब्यात काढून ठेवते, मला रोजच्या वापरायला मसाला लागतो, त्यातही मी बांधानी हिंगाचा खडा टाकते. आणि जो आपला भरपूर मसाला असतो, मोठ्या डब्यात ठेवतो आपण काचेच्या बरणीत वगैरे, त्यातही मी मोठा बांधानी हिंगाचा एवढा एवढा खडा प्रत्येक मसाल्यात, जिऱ्यात वगैरे सगळ्या याच्यात टाकते. हळदीतही टाका, तुमची हळदसुद्धा खराब होणार नाही. काही वेळा कीड लागतं हळदीला पण, जिऱ्याला वगैरे पण. तर आता एक एक खडा बांधानी हिंगाचा जरूर टाका. आजचा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा. रुचकर जेवण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.